नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी सी एज्युकेशनच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी आशिष भाकरे आपले स्वागत करतो हा कोर्स टी सी एस इंग्लिशचा कोर्स आहे बघा तुम्हाला थोडा फरक समजावून सांगतो एम पी एस सी एम पी एस सी टी सी एस आय बी पी एस आणि बँकिंग बँक बैंक एक्झाम ठीक आहे त्याला बँकिंग म्हटल्यापेक्षा बँक एक्झाम म्हणायचं कारण बँकिंग म्हणजे बँकमध्ये व्यवहार करणे असा अर्थ होता बँकिंगचा तो बँक एक्झाम म्हणजे बँक एक्झाम ठीक आहे ना आता चौथा एक ऑप्शन आहे पुन्हा एस एस सी किंवा सेंट्रलच्या सगळ्या एक्झाम्स ठीक आहे ना सेंट्रलची आय बी पी एस पण आहे बँक एक्झाम पण आहे सांगतो एम पी एस सीमध्ये आणि वोकॅबलरी या तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात ठीक आहे ना आणि हा त्यांनी दिलेला सिलेबस असतो ॲक्च्युली होकॅबलरीमध्ये जेवढी काही होकॅबलरी आहे इंग्लिशमध्ये येणारी या सर्वांचा समावेश असतो ग्रॅमरमध्ये जेवढे काही चॅप्टर्स आहेत या सर्वांचा समावेश असतो आणि कॉम्प्रेन्शनमध्ये फक्त एक पॅशेज असतो बस अनसीन पॅशेज असतो त्याच्यावर पाच ऑप्शन्स तुम्हाला म्हणजे पाच प्रश्न तुम्हाला विचारला जाते हे असते स्ट्रक्चर एम पी एस सीचं आणि एम पी एस सीनं दिलेलं आता सेम सेंटेन्स इम्प्रुवमेंट किंवा ईडीएम्स अँड फ्रेजेस ही ते वेगळे देतात परंतु ते सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट हा ग्रामरचा भाग आहे आणि होकॅबलरीचा भाग तो आय ईडीएम्स अँड फ्रेजेस होकॅबलरीचा भाग आहे ठीक आहे एक झालं एम पी एस सी complete. आता दुसरा दुसरी गोष्ट टी सी एस आणि आय बी पी एस आता एम पी एस सी राज्यसेवा आणि कंबाईन एक्झाम घेतात ठीक आहे ना त्यामध्ये पन्नास पन्नास मार्कांचे पेपर असतात राज्यसेवेचा असो की कंबाईनचा असो आधी कंबाईन ग्रुप बी जे होता तो चाळीस मार्कांचा होता ग्रुप सी तीस मार्कांचा होता आता मात्र दोघांचंही पन्नासच मार्क केलेले आहे म्हणजे राज्यसेवाही कंबाईन राज्यसेवाही पन्नास मार्क आणि कंबाईनसुद्धा पन्नास मार्क आता मात्र दोन हजार पंचवीसपासून राज्यसेवा राज्यसेवेचं पॅटर्न वेगळा आहे इंग्लिशचा तो तीनशे मार्कांना राहणार आहे त्यामध्ये मात्र कॉम्प्रिन्शनचा भाग जास्त राहील ठीक आहे टी सी एस बघा कसं असते टी सी एस आणि आय बी पी एस ह्या दोन संस्था घेतात सरळ सेवेच्या परीक्षा म्हणजे या ठिकाणी सरळ सरळ पंचवीस पंचवीस प्रश्न असतात ठीक आहे हां काही टेक्निकलची परीक्षा असेल तर ते पंधरा किंवा दहा प्रश्न असतात परंतु जनरली ज्या एक्झाम्स असतात टी सी एसच्या किंवा आय बी पी एसच्या यामध्ये पंचवीस पंचवीस प्रश्न असतात आणि पंचवीस प्रश्न म्हणजे पन्नास मार्क्स ते मराठी आणि इंग्लिश दोन्हीकडे सेम असते ठीक आहे ना आणि म्हणून हा पन्नास टक्के सिलेबस असतो हा मराठी आणि इंग्लिश हा पन्नास टक्के सिलेबस आपण कव्हर करतो आपल्या ए बी सी एज्युकेशन ॲपमध्ये आता इथे आपल्याला टी सी एसमध्ये पंचवीस प्रश्न कव्हर करायचे आहे आणि आय बी पी एसमध्ये पंचवीस प्रश्न कव्हर करायचे आहे तर फरक कसा असतो बघा तुम्हाला तो फरक समजला पाहिजे केवळ टी सी एस आणि आय बी पी एस एकच आहे एकच कोर्स घ्या एकच पुस्तक घ्या असं नसते टी सी एस वेगळं आय बी पी एस वेगळं हा काही प्रमाणात सारखं असेल टी सी एसमध्ये सुद्धा कॉम्प्रेहेशन आहे आय बी पी सुद्धा कॉम्प्रेन्शन आहे टी सी मध्ये सुद्धा ग्रामर आहे आय बी पी सुद्धा ग्रामर आहे आणि टी सी मध्ये सुद्धा हॉकॅबलरी आहे आय बी पी सुद्धा हॉकॅबलरी आहे पण याच्यामधला फरक समजून घ्या ही जी हॉकॅबलरी आहे ही सारखीच आहे एकदम सेम जशी एम पी एस सीची येते तीच होकॅबलरी या टी सी ची आहे तीच आय बी पी ची आहे तीच हॉकॅबलरी बँक एक्झामची आहे तीच सेंट्रल सेंट्रलची आहे म्हणजे होकॅबलरीचा विषय मिटला होकॅबलरी तुम्हाला कॉमनलीच करावी लागेल कॉमनच करावी लागेल होकॅबलरीला कुठेही चॅलेंज नाही कमी जास्त कुठेही विचारत नाही सर्व पातळ्यांवर होकॅबलरीचे प्रश्न सारखे असतात ठीक आहे तुम्ही जर एस एस सीचे मागचे प्रश्न पाहिले दोन हजार वीस बावीसच्या दरम्यानचे तर एक्झॅक्ट दोन हजार अकरापासून विचारलेले प्रश्न जे एम पी एस सीमध्ये आहे ते सेम प्रश्न एस एस सीला आहे ठीक आहे ना होकॅब्लरी सारखीच असते मग राहाला विषय ग्रामरचा तर टी सी एसमध्ये ग्रामर असते एक दहा एक मार्कांसाठी ग्रामर असते दहाच्याही वर असते पण आय बी पी एसमध्ये मात्र ग्रामर नसते असलंच तर दोन तीन मार्कांना राहते दोन तीन मार्कांना राहते ठीक आहे ना, ना? आणि जास्तीत जास्त कॉमन एररवर भर देते ॲक्च्युली कॉमन एररचा बेस तोच आहे ग्रामर परंतु थेट ग्रामर नाही विचारत तुम्हाला कॉमन मधून ग्रामर विचारते तुम्हाला इन द ब्लँक म्हणून ग्रामर विचारतात तुम्हाला ते सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट म्हणून ग्रामर विचारणार परंतु थेट ग्रामर तुम्हाला टी सी मध्ये बघायला मिळेल कॉम्प्रिनेशनचा भाग तर यांचं कॉम्प्रिनेशन यांचं कॉम्प्रिशन खूप डीप असते एकदम डीप असते आणि यांचं कॉम्प्रेन्शन उथळ उथळ असते सोपं असते त्या तुलनेत सोपं असते आयबीपीएसच्या इथे पॅराजंबल जर असेल तर वन टू थ्री फोर ऑप्शन चार वाक्य राहील ते शफल केलेले त्याचं एक वाक्य लिहा इथे मात्र असे मोठे मोठे पाच ते सहा वाक्य असतात आणि त्यांचे रेग्युलर वाक्य लिहा ते शफल केलेले वाक्य असतात ते एक सोय लावा आणि त्याच्यातला पहिला वा, वाक्य पहिलं वाक्य कोणतं शेवटचं कोणतं तिसरं कोणतं चौथं कोणतं असे त्यांचे पाच प्रश्न सेपरेट येतात क्लोज टेस्ट इथे येते इथे क्लोज टेस्ट फार येत नाही आली तर दोन तीन मार्कांना येते इथे पाच मार्कांना येते आता तुम्हाला जर माझं हे समजून नाही राहिलं की बॉ सर एवढं काय तुम्ही सांगून राहिल्यामुळं काही समजून नाही राहिलं तर हरकत नाही ते समोर समोर सगळं समजेल तुम्हाला फक्त मी तुम्हाला फळ सांगून राहिलो की टी सी एस इंग्लिश आणि आय बी पी एस इंग्लिशमध्ये फरक असतो त्यामध्ये होकॅबलरी जरी सारखी असली तरीही कॉम्प्रेन्शनमध्ये फरक पडतो हे कॉम्प्रेन्शन टी सी एसचं उथळ असते आणि आय बी पी एसचं कॉम्प्रेन्शन डीप असते ठीक आहे आय बी पी एसमध्ये ग्रामर विचारल्या जाते तर सॉरी टी सी एसमध्ये ग्रामर विचारल्या जाते परंतु आय बी पी एसमध्ये ग्रामर विचारल्या जात नाही ग्रामरवर ग्रामरचं ॲप्लिकेशन बेसवर ते प्रश्न विचारणार आहे शेवटी ग्रामरच घुमून फिरून यायचं आहे ग्रामरवरच आपल्याला ठीक आहे ना आणि बँक एक्झाम बँक एक्झाम ही ऑलरेडी आय बी पी एस घेत असल्याने या आय बी पी एसच्या परीक्षा सरळ सेवेच्या आणि बँकेच्या एक्झाम्स त्या जवळपास सारख्या असतात पण बँकेची लेवल हाय असते याची लेवल हाय असते याची लेवल लो असते समजलो ह्याच्यामध्ये खूपच मोठे असे वाक्य येतात एवढे वाक्य येतात घ्या एवढ्या वाक्यात कॉमन पाहा पुढे आहे मग त्यासाठी सुद्धा आपल्याला एम पी एस सीचं ग्रामर पक्क असणं गरजेचं असते तेव्हा आपण आय बी पी एसच्या त्या बँकिंगच्या एक्झाम्स चांगल्या पद्धतीनं सोडू शकतो असा आहे आणि एस एस सी किंवा सेंट्रलच्या एक्झाम ज्या जास्तीत जास्त टी सी एस घेतात तर टी सी एसचा हा अभ्यासक्रम आणि एस एस सीचा हा अभ्यासक्रम सारखा आहे म्हणून आपण हा सेम ठेवलेला आहे सिलेबस सेम कोर्स ठेवलेला आहे जो टी सी एस सरळ सेवेचा आहे तोच आपण ठेवलेला आहे एस एस सी किंवा सेंट्रलसाठी सरळ सरळ ठीक आहे ना आयबीपीएस वेगळा बँक एक्झाम चा कोर्स आपण नंतर तयार करू ठीक आहे ना परंतु आपल्याकडे कोणते कोणते कोर्सेस आहेत एम पी एस सीचा ॲडव्हान्स इंग्लिश आहे टी सी एस इंग्लिश आहे आय बी पी एस इंग्लिश आहे आणि टी सी एस चीच एक्झाम ही जी आहे सेंट्रल एस एस सी ती सेम आहे ठीक आहे ना फक्त काही ठिकाणी काही बदल होतील बाकी तो सेम आहे आणि बँक एक्झाम आपण नंतर घेऊ हा असतो इंग्लिशचा सगळा सिलेबस समजलं ना चलो आता आपण पाहू काही गोष्टी बेसिक बेसिकचे तुमचे एकूण दोन लेक्चर होतील या दोन लेक्चर्समध्ये आपण काही सोप्या सोप्या गोष्टी पाहू यात आपण प्रश्न नाही पाहणार आहोत यात फक्त आपण सरळ सरळ काही गोष्टी बघणार आहोत ठीक आहे ना ज्या गोष्टी तुम्हाला समोर आवश्यक आहे समोर काम पडणार आहे आणि लेक्चर नंबर एक झाला बेसिक लेक्चर नंबर बेसिक नंबर दोन पण पाहू त्यानंतर जो आपला तिसरा लेक्चर राहील या ठिकाणापासून आपण तिसऱ्यापासून आपण सरळ सरळ प्रश्न पाहू आणि ते प्रश्न सोडवायचे कसे त्याच्यावर डिस्कशन करू जो विषय आला तो विषय घेऊ ठीक आहे ना जो टॉपिक आला ग्रामरचा तो टॉपिक घेऊ किंवा कॉम्प्रिशनचा टॉपिक घेऊ आणि ते सरळ सरळ त्यावर प्रश्न पाहू प्रश्नसंग्रहात्मक परंतु हे जे दोन लेक्चर आहे बेसिकचे हे करणं फार गरजेचे आहे बघा आता अल्फाबेट आणि ऑल आता अल्फाबेटचं सगळ्यात पहिले स्पेलिंगच समजून घ्या कारण स्पेलिंग एरिअरमध्ये सुद्धा अल्फाबेटचं स्पेलिंग येते ठीक आहे ना अल्फाबेट स्पेलिंग आता जर समजा तुम्हाला प्रश्न आला हाऊ मेनी अल्फाबेट इन इंग्लिश तर तुमचं बहुतांश लोकांचं उत्तर काय असेल सव्वीस तुमच्या बहुतांश लोकांचं उत्तर सव्वीस असेल पण सव्वीस नाही आहे अल्फाबेट एकच आहे सव्वीस नाही आहे सव्वीस तर लेटर्स आहे सव्वीस आहे लेटर्स म्हणजे त्याला आपण सिलेबल सिलेबल असं म्हणू शकतो सिलॅबल किंवा त्याला आपण फक्त अक्षर असं म्हणू शकतो वर्ण अक्षर म्हटल्यापेक्षा वर्ण अक्षरे म्हटल्यापेक्षा त्याला आपण वर्ण म्हणू शकतो वर्ण सव्वीस आहे वर्ण अक्षर सिलॅबल आहे सव्वीस आणि अल्फाबेट अल्फाबेट किती आहे तर फक्त एक आहे कारण वर्ण माला म्हणजे अल्फा अल्फाबेट होते वर्णमाला म्हणजे अल्फाबेट ती फक्त एकच आहे सव्वीस नाही पाच तर वॉवेल्स आहे ठीक आहे आणि एकवीस तर एकवीस तर समजा कॉन्झनंट्स आहे ठीक आहे ना चलो मग आता हे बघा ए बी सी डी सा फार शिकवण्याची गोष्ट नाही ठीक आहे ए बी सी डी फक्त e, यामधला स्वर ए ए ई आय ओ आणि यू हे स्वर असतात म्हणजे वॉवेल्स असतात आणि बाकीचे जे उरले हे सगळे कॉन्झनंट असतात कॉन्झनंट ठीक आहे ना आता हे स्मॉल ए बी सी डी ती ही मोठी ए बी सी डी ही ठीक आहे ना ही कॅपिटल याला स्मॉल म्हणतो आपण आणि हे जे पिवळ्याचे दिलेले आहे ते आहे स्वर वॉवेल्स आणि बाकीचे काय आहे व्यंजनं म्हणजे कॉन्झनंट्स आता प्रोनान्सिएशन ऑफ वॉवेल्स प्रोनाऊन्सिएशन नाही आपण लोक म्हणतो प्रोनाऊन्सिएशन तर नाउन नाही वापरायचं प्रोनान्सिएशन प्रोनान्सिएशन प्रनाऊन्सिएशन प्रोनासिएशन प्रोनाऊन्सिएशन प्रोनान्सिएशन ठीक आहे ना प्रोनाऊन्सिएशन नाही आता याचा आपण पाय नाही म्हणत जसं आपण शिकलो पाय हा पाय नाही आहे याला आपण पे म्हणतो म्हणजेच मन प्रोनान्सिएशन ऑफ वॉवेल्स हे जे वॉवेल्स मी तुम्हाला सांगितले हे ए, ए आय ओ यू तर यांचं प्रोनाऊन्सिएशन कसं करायचं हे समजलं पाहिजे आपल्याला नाहीतर आपण काय म्हटलं असतं की बा हा पाय आहे पाय नाही आहे हा या, या पे आहे आता हे सर्वांना समजते फोन पे सगळेजण वापरतात पे पे म्हणजे पे करणे एखाद्याला अदा करणे पैसे तर याला आपण पाय नाही म्हणत पे म्हणतो आणि याला आपण नाही म्हणत गे म्हणतो गाय गाय का हा नाही हा काय आहे गे गे म्हणजे काय होते आनंदी आनंदी हॅपी आणि सम समलिंगी सुद्धा ठीक आहे ना आता वे याला आपण वायने म्हणत वे म्हणतो याला स्टे मेन ब्रेन एटसेट्रा म्हणतो याला एन ॲट ॲपल मॅट कॅट ला याला लाड नाही म्हणत आपले नाही म्हणत माट नाही काट नाही म्हणत कॅट मॅट असे याचे वेगवेगळे प्रोनाऊन्सिएशन होते याला आपण ए असा वापरतो पे याला आपण आ असा वापरतो ऑ आता याला आपण अ असा वापरतो ऑल हॉल कॉल मॉल वॉल वॉर टॉल ठीक आहे ना याचं काही काम पडत नाही फारसं तो हा बेसिक गोष्टी आहे या आपल्याला समजल्या पाहिजे ठीक आहे ना भरपूर लोक असे असतात जे बारावीनंतर लगेच एक्झाम देतात आणि म्हणून त्यांनाही या गोष्टी समजल्या पाहिजे म्हणून हे सगळं लेक्चर बेसिक है ठीक आहे ना याला आपण आर म्हणतो आ आर बार कार फार इथे आपण उच्चार आ करतो इथे आपण ए असा उच्चार करतो इथे अ असा उच्चार करतो इथे आपण अ असा उच्चार करतो इथे आपण आ असा उच्चार करतो पुन्हा इथे आपण ए असा उच्चार करतो शेअर याला शारे नाही म्हणत शारे असं म्हणतो का आपण शारे शारे नाही म्हणतो आपण शेअर 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 डेअर फेअर केअर मेयर स्पेयर ठीक आहे ना हे झाले प्रोनाउन्सिएशन ऑफ वॉवेल्स आता फक्त ए चे झाले आता ईचे बघा ई चे प्रोनाऊन्सिएशन ऑफ वॉवेल्स पुन्हा याला आपण बी ला बे म्हणतो का बे, ता बे? बे? का बे जाण बे असं म्हणतो का आपण नाही याला आपण बी म्हणतो याचा उच्चार आपण करतो ई बी ही शे म्हणतो का वे म्हणतो का नाही आता याचा पण उच्चार आपण ई मोठा ई करतो बी सी वीप स्लीप ई नेट याचा ए याचा हीट ईट असा करतो हीट मीट क्लीन सी ठीक आहे ना या पद्धतीचा आता पुन्हा बघा आयचा याला फिरी म्हणतो का फायर म्हणतो फायर फायर ॲड मायर इथे आपण याला फिंड म्हणतो का फाईंड म्हणतो फाईंड काइंड माइंड वाइंड माइस बिहाइंड ब्लाइंड याला आपण काय म्हणतो हाईट हाईट राईट साईट साईट जी जी सायलेंट आहे ठीक आहे ना हाईट जी सायलेंट आहे ठिकाणी जी नाही आहे वापरतो आपण ओ होप नोज स्मोक जोक येऊच ट्यूब ट्यून रूल जून असा याचा आपण प्रनाऊन्सिएशन करतो उच्चार करतो आता काही गोष्टी ज्या असतात ना मध्ये त्यासुद्धा सायलेंट सु, असतात इथे बघा या गोष्टी सायलेंटच आहे ना ह्या गोष्टी सायलेंटच होत्या सा पे पे म्हणजे वाय सायलेंटच आहे ना कुठं इथे अन अट ॲट ऑल ठीक आहे इथे आपल्याला काही गोष्टी सायलेंट बघायचे आहे या कॉन्झर्न्ट याला आपण लॅम्बो लॅम्बो असं नाही म्हणत हे चुकीचं आहे याला काय या म्हणतो आपण फक्त लॅम लॅम म्हणजे कोकरू कोकरू शेडीचं मेंढीचं चामें पिल्लू लॅम 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 ब नाही त्या त्याचा ब असा वाक्यात उपयोग करायचा नाही म्हणजे वाक्यात उपयोग म्हटल्यापेक्षा उच्चार करायचा नाही ब नाही लॅम जसा आपण कंगव्याला कोंब म्हणतो कोंब कोम कोम याला कोंब नाही म्हणायचं कोंब नाही हे चुकीचं आहे कोंब चुकीचं आहे तो बी सायलेंट आहे इथे बी सायलेंट आहे थम थम म्हणतो ना थम मारा बोवा आता लोकल दोनच कामं राहिले एक के वाय सी करणे आणि एक समजा आधार कार्ड लिंक करणे थिम थम देणे थंब नाही थम थम टोम टोम म्हणजे थळगे टोम इथे बी सायलेंट आहे इथे एच सायलेंट आहे बघा याला आपण आर म्हणतो थॉमस म्हणतो किंवा याला आपण ऑनर म्हणतो ऑनर याला आपण असं हॉनर म्हणतो का हॉनर नाही याला आपण ऑनर असं म्हणतो या सर्वांचा उपयोग तुम्हाला आर्टिकलमध्ये पडणार आहे आर्टिकल आपण जेव्हा आर्टिकल चॅप्टर शिकू किंवा आर्टिकल चॅप्टरवर तुम्हाला जेव्हा एस एस सीमध्ये किंवा तुमच्या टी सी एसच्या एक्झाममध्ये प्रश्न येतील तेव्हा जर तुमचे हे उच्चार बरोबर असले तर तुम्हाला आर्टिकलचे प्रश्न व्यवस्थित सोडवता येईल आणि जर नसले तर तुम्हाला सोडवता येणार नाही म्हणून या गोष्टी खूप जास्त गरजेच्या असते इथे कॉलम इथे एन सी सायलेंट आहे कॉलम आपण काय म्हणतो कॉलम असं आपण कॉलम न म्हणतो काय कॉलम न नाही म्हणत असं कॉलम नाही म्हणत कॉलम ऑटम कंडेम हिम कॉलम म्हणजे काय होते कॉलम रकाना इथे आपण न नचा वापरच नाही करत फक्त लिहिताना करतो उच्चताना करत नाही ऑटम म्हणजे शरद ऋतू कंडेम म्हणजे निर्भत्सना करणे एखाद्याची निंदा करणे कंडेम म्हणतो फक्त आपण न नाही वापरत हिम हिम म्हणजे भजन किंवा एखादा मंत्र उच्चार वगैरे ठीक आहे ना याला आपण हिमन नाही म्हणत हिमन असं म्हणतो का नाही फक्त काय म्हणतो आपण हिम म्हणजे इथे यन सायलेंट आहे इथे डब्ल्यू सायलेंट आहे फक्त रॉंग म्हणतो सॉर्ड म्हणतो सॉर्ड म्हणतो आन्सर म्हणतो राईट म्हणतो इथे जे डब्ल्यू डब्ल्यू आहे हा बघा डब्ल्यू इथे डब्ल्यूचा वापरच हो। नाही होत लिहिताना होते तुम्ही जर म्हटलं मी आन्सर स्पेलिंग असं लिहितो आन्सर असं लिहितो तो वाक्य चूक शब्द चूक आन्सर असं नाही आहे एन एस ए एन एस डब्ल्यू ई आर असंच आहे आन्सरचं स्पेलिंग स्पेलिंग लिहिताना तुम्हाला असंच लिहावं लागेल पण उच्चार करताना असं करावं लागेल आन्सर आन्सर नाही चूक तसा राईट ठीक आहे सी इथे सी सीन 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 म्हणजे काय होते बघा सीन म्हणजे काय होते दृश्य सीन इथे सी सी इथं काही काम नव्हतं ठीक आहे सेंट म्हणजे सुगंध सायन्स म्हणजे विज्ञान इथे हा सी 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 जो आहे ना हा कॉमन आहे हा सायलेंट आहे इथे नी के सायलेंट आहे नी म्हणतो नाईफ म्हणतो नॉलेज म्हणतो नॉट म्हणतो किंवा नॉक म्हणतो नॉट म्हणजे गाठ होते ठीक आहे ना गाठ नाईफ म्हणजे चाकू नी म्हणजे गुडगा ठीक आहे नॉलेज किंवा नॉक नॉक म्हणजे नॉक करणे इथे के सायलेंट आहे परंतु लिहिताना नॉलेजचं स्पेलिंग पेपरला आलेलं आहे ऑलरेडी ठीक आहे ना आणि म्हणून तुम्ही असं नॉलेज नाही लिहत तुम्ही जर असं लिहिलं नॉलेज काय होते असंच लिहून टाकू आपण नॉलेज त्याला कोणी म्हणेल का नॉलेज नाही तिथे के लागेलच आणि म्हणून तुम्हाला के लावावाच लागेल पण के फक्त लिहिताना लावायचा बोलताना उच्चार करताना लावायचा नाही कॉलेज नाही म्हणायचं नॉलेज चूक आणि म्हणून तुम्हाला या गोष्टी शिकणं गरजेचं आहे इथे लिसन म्हणजे टी सायलेंट आहे सॉफन ऑफन हेसन म्हणजे टीच बघा सायलेंट असतो जी एच इथे लाय माईट नाईट इथे लाईट नाईट 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 ब्राईट आता हा नाईट म्हणजे रात्र होते आणि हा नाईट म्हणजे सरदार होते लक्षात ठेवा सरदार ठीक आहे ना जीत सायलेंट आहे डिझाईन रिझाईन साईन इथे जी तुम्हाला दिसणारच नाही उच्चारामध्ये किंवा इथे एल सायलेंट आहे याला पाल्म म्हणतो का पाल्म पाल्म म्हणतो का नाही पाम फक्त पाम तळहात पाम काम शूड उड टॉक इथे आपल्याला एल सायलेंट घ्यावा लागतो पण तो, तो लिहावा लागतो महत्वाचा आहे इथे गेस्ट आहे गेस आहे गार्ड आहे यू सायलेंट आहे सायकोलॉजी स्पेलिंग पेपरला आलेला आहे रिसिप्टच सुद्धा स्पेलिंग पेपरला आलेलं आहे म्हणून तुम्हाला पी लिहावाच लागेल बघा रिसिप्ट नाही म्हणत आपण फक्त रिसिट असं म्हणतो रिसिट हो पाहिजे म्हणतो सायकोलॉजी म्हणतो ते साय सायकोलॉजी नाही म्हणत चूक आणि म्हणून या गोष्टी गरजेच्या आहे तुम्हाला इथे हे समजलं असं मी गृहित धरतो ह्या गोष्टी कॉमन होत्या ह्या गोष्टी काही पेपरला येणार नाही परंतु स्पेलिंग आलं तर आलं एखाद्या वेळेस बाकी काही येणार नाही फक्त आणि आता वर बघू आपण पण या गोष्टी गरजेचं आहे करणं वर्ब म्हणजे पन। काय हो वर्ब म्हणजे क्रियापद वर्ब म्हणजे सरळ सरड़ सरळ आहे क्रियापद मग आता क्रियापद म्हणजे काय कोणी नवीन मुलं असतील तेव्हा असं म्हणजे काय क्रियापद म्हणजे ह्या पद कापून टाका ना पद कापून टाका फक्त क्रिया लिहा मग आता आपल्याला क्रिया माहित आहे आपण आपण किंवा आपल्या भोवती असणारे सगळे आपल्याला न दिसणारे सगळे किंवा या पृथ्वी तलावरचे सगळे सजीव लोक आणि सगळे निर्जीव बघा लक्ष द्या सगळे सजीव आणि सगळे निर्जीव जे काम करतात ज्या क्रिया करतात त्यांना आपण काय म्हणतो त्यांना आपण त्या गोष्टीला आपण क्रिया असं म्हणतो आणि व्याकरणाच्या भाषेत त्याला क्रियापद असं म्हटलं जाते मग तुम्ही म्हणाल सर सजीवपर्यंत ठीक होतो निर्जीव कसं काय निर्जीव कसं काय सर तर हा पेन आहे हा निर्जीव आहे चालतोच ना बघा चालतोच ना कामच करतो ना हा बोर्ड आहे हा निर्जीव आहे पण सेवा देतो ना आपल्याला आणि म्हणून फॅन आहे फॅन फिरतोस ना हां म्हण गाडी चालतेस ना म्हणजेच सजीव असू की निर्जीव असू कोणत्याही गोष्टी ज्या क्रिया करत असेल त्या क्रियांची व्याप्ती वेगवेगळी असेल छोट्या मोठ्या लहान मोठ्या महत्त्वाच्या हलक्या दर्जाच्या किंवा साध्या कोणत्याही कर मी असं जरी पाहिलं तरी मी क्रिया केली मी मू झालो मी वॉच केलो मी चाललो मी बसलो थांबलो विचार करून राहिलो प्रत्येक गोष्टी क्रिया आहे आणि म्हणून क्रियापद म्हणजे वर्ब आता वर्ब तुम्हाला मिळते कुठे आता याची वर्फ सर वर्ब कुठं मिळणार आम्हाला तर वर्बची एक मोठी वर्ब लिस्ट वर्ब लिस्ट मी टाकून ठेवलेली आहे तुम्ही ती वर्ब लिस्ट चेक करा आपल्या याच चॅनल याच आपल्या ॲपवर तुम्हाला याच फोल्डरमध्ये तुम्हाला ॲप लिंक दिसेल सॉरी वर्ब लिस्ट दिसेल ती वर्ब लिस्ट पहा पहा त्यामध्ये जवळपास पाच सहाशे वर्ब्स आहेत महत्त्वाचे वर्ब्स आहेत त्यातले शंभर तुम्हाला माहीत असेलच प्र प्रश्नच नाही आहे शंभर सव्वाशे तुम्हाला माहीत असेलच पण जे माहीत नाही आहे ते वेगळ्या पेजवर लिहून ठेवायचे थे। प्रिंट नाही काढायची तसे प्रिंट काढता पण येणार नाही ठीक आहे प्रिंट नाही काढायची काय होते प्रिंट काढल्यानं फक्त आपण प्रिंट काढून ठेवतो पण ते कधी वाचत नाही कधी पाहत नाही आपण हा अनुभव आहे ठीक आहे ना आणि म्हणून तुम्हाला काय करायचं आहे ती प्रिंट न काढता मोबाईलवरच तुम्हाला जे जे कठीण शब्द आहेत तुम्हाला माहीत नाही आतापर्यंत तुमच्या लोडाखोडून गेले नाही ते तुम्हाला तुम्ही डायरेक्ट लिहायचे आहे लिहिल्याने सराव होतो लिहिल्याने स्पिलिंग करेक्ट येण्याचे चान्सेस जास्त असतात लिहिल्याने जास्त लोकात राहतं हे महत्त्वाची गोष्ट आहे ठीक आहे ना आणि म्हणून तुम्ही तुम्ही वारंवार लिहा ती वर्ब लिस्ट जर ते साडेपाचशे व्हरब असतील तर साडेपाचशे व्हरब सगळे सगळे व्हर्ब तुम्ही पाठ करून ठेवा कारण त्या सगळ्या व्हरबचं काम आपल्याला समोर पडणार आहे ठीक आहे ना समोर जेव्हा आपण शिकू सगळ्या गोष्टी तेव्हा आपल्याला त्याचं काम पडणार आहे आणि म्हणून या गोष्टी लक्षात ठेवा तुम्हाला या गोष्टी करणे आहे आता व्हॉर मिळतो कुठे तर पार्ट्स ऑफ स्पीच नावाचं एक चॅप्टर आहे इंग्लिशमध्ये पार्ट्स ऑफ आप स्पीच आपण समोर घेऊच ठीक आहे ना तर त्यामध्ये तीन टप्पे पडलेले आहे एक टप्पा हा दुसरा टप्पा हा आणि तिसरा टप्पा हा आता जेव्हा आपण लहानपणी पार्ट्स ऑफ स्पीच शिकलो तेव्हा देर आर एट पार्ट्स ऑफ स्पीच पी एस आयच्या दोन हजार दहाच्या परीक्षेला हाऊ मेनी पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे डिपार्टमेंटच्या हाऊ मेनी पार्ट्स ऑफ स्पीच असा सुद्धा प्रश्न एकदा आलेला होता एकदा तलाठीला प्रश्न आला होता हाऊ मेनी पार्ट्स ऑफ स्पीच इतका सोपा साधा सरळ प्रश्न जो आज जर तुम्ही पाहिलं कॉन्व्हेंटच्या मुलांना पहिल्या वर्गातच तो प्रश्न आहे हाऊ मेनी पार्ट्स ऑफ स्पीच ठीक आहे ना पण ठीक आहे आपल्यालाही येऊ शकतो कदाचित सरळ सेवेमध्ये टी सी एस विचारू शकते की पार्ट्स ऑफ स्पीच किती आहे हाऊ मेनी पार्ट्स ऑफ स्पीच तर बघा आपण आठ पार्ट्स ऑफ स्पीच शिकलो लहानपणापासून शिकत आलेलो आहे आणि आठ ते लक्षात ठेवायला खूपच कठीण कर, जाते मग ते लक्षात ठेवायचं कसे तर बघा नाऊन म्हणजे नाम आणि प्रनाऊन म्हणजे काय होते सर्व नाम सर्व नाम म्हणजे मी जर म्हटलं नाम म्हणजे राहुल आणि सर्व नाम म्हणजे ही तो ठीक आहे ना नाम म्हणजे मी म्हटलं प्रिया सर्वनाम म्हणजे शी ती म्हणजे नामाऐवजी आपण जे वापरतो ते सर्वनाम असते ते प्रमाण असते आणि या दोघांविषयी विशेष माहिती कोण सांगते तर ॲडजेक्टिव्ह याला म्हटलं जाते विशेषण विशेषण किंवा ॲडजेक्टिव्ह ठीक आहे ना या पद्धतच मी मराठीतून सुद्धा तुम्हाला शिकवतो मराठीतही मजा येते शिकताना आता बघा मी जर म्हटलं राहुल कसं आहे राहुल छान आहे नाईस आहे तर नाईस काय झालं ॲडजेक्टिव्ह मी म्हटलं प्रिया कशी आहे प्रिया हुशार आहे प्रिया क्लेवर आहे क्लेवर काय झाला ऍडजेक्टिव्ह मग प्रिया संदर्भात या राहुल संदर्भात किंवा कोणत्याही नामा संदर्भात काहीतरी एक्स्ट्रा माहिती असेल हो काहीतरी विशेष माहिती असेल हो तर त्या सर्वांना ऍडजेक्टिव्ह म्हटलं जाते विशेषण म्हटलं जाते हे लक्षात ठेवा ठीक आहे ना मग वर्ब चौथा भाग आहे वर्ब आणि ॲड वर्ब वर्ब म्हणजे क्रियापद तो चालतो वॉक म्हणजे वर्ब आता मी जर म्हटलं तो फास्ट चालतो तर फास्ट काय झाला ॲडव्हर्ब व्हर्बमध्ये मी काहीतरी ॲड केलं व्हर्बचं ॲडव्हर्ब केलं व्हर्ब म्हणजे वॉक आणि वॉक फास्ट तो फास्ट चालतो म्हणजे आपण त्याला ॲडव्हर्ब म्हटलं याला क्रियाविशेषण म्हणते ॲडजेक्टिव्ह म्हणजे फक्त विशेषण आणि ॲडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण मुलांना या दोन गोष्टीमध्ये प्रॉब्लेम असतो हो सर आम्हाला ॲडजेक्टिव्ह आणि ॲडव्हर्ब मधला फरक अजूनही समजत नाही असेही काही मुलं असतात पण सोपा आहे काही कठीण नाही तेव्हा तुम्हाला मी शिकवेल नाही तेव्हा तुम्हाला सरळ चुटकीस समजून जाईल आणि प्रेपोजिशन कंजेक्शन आणि इंटरजेक्शन या गोष्टी असतात ठीक आहे ना आपल्याला यामधला चौथा भाग बघायचा आहे व्हर्ब चौथा वाब का बघायचा आहे तो व्हर्ब भाग कारण आपल्याला समोर जे शिकायचं आहे त्याच त्या त्या ते या व्हर्बवर डिपेंड आहे वर्ब शिकल्याशिवाय तुम्हाला समोरचं ग्रामर शिकता येत नाही आणि म्हणून आपण थोडंफार प्रमाणात व्हर्ब बघू जेव्हा आपण पार्ट्स ऑफ स्पीच शिकू तेव्हा आपण या आठही गोष्टी डिटेलमध्ये शिकू पण सध्या आपल्याला वर्ब बघायचा आहे वर्ब हे पाच प्रकारचे असतात तसा तर बेसिक वर्ब हाच असतो गो म्हणजे जाणे बरोबर आहे कम म्हणजे येणे प्ले म्हणजे खेळणे कट म्हणजे कापणे स्टडी म्हणजे अभ्यास करणे फ्लाय म्हणजे उडणे टीच म्हणजे शिकवणे तर हा जो मूळ वर्ब आहे याला बेसिक फॉर्म ऑफ वर्ब म्हणतो आपण बेसिक फॉर्म ऑफ वर्ब याला टू लागत असते बघा टू कम टू गो टू प्ले टू कट टू स्टडी टू फ्लाय तो V2, V3, V4, थ्री व्ही फोर किंवा व्ही या कशालाही टू लागत नसतो आता हे एक तुम्हाला में संगत ली। सम्झा, याचा सम्झा मी गोष्ट सांगितली समजा याच्या धर्तीवर तर एखादा प्रश्न आणतो म्हटलं मी प्रश्न आणला शी इज कमिंग हियर टू टीचिंग अस इंग्लिश शी इज कमिंग हिअर टू टीचिंग अस इंग्लिश आता समजा हा प्रश्न आला आणि येथे म्हटलं की कॉमन एरर ओळखा किंवा स्पॉट द एरर म्हटलं आणि याला एक भाग केला आपण याला दुसरा भाग केला आपण याला तिसरा भाग केला आणि चौथा भाग केला नो एरर ठीक आहे ना असं असते ना तुम्हाला परीक्षेला पेपरला असे प्रश्न येतात हा ए भाग हा बी भाग हा सी भाग आणि जर या वाक्यामध्ये काहीही चूक नसेल तर तो डी भाग मग आता तुम्हाला समजलं पाहिजे की शी इज कमी हे बरोबर आहे okay, हियर ओके हे बरोबर आहे टू टू नंतर मात्र व्ही फोर कधीही येत नाही टू नंतर फक्त व्हर्फचं पहिलं रूप लागते नंतर, कदी ही वी टू नंतर कधीही व्ही टू व्ही थ्री व्ही फोर आणि व्ही फाईव्ह कधीही येणार नाही हे समजलं पाहिजे आपल्याला हा बेस आहे ठीक आहे ना म्हणून बी मध्ये चूक आहे जिथे हे ऑप्शन असेल ए बी सी डी ठीक आहे ना इथे बी असेल डी असेल ए असेल सी असेल तर या ठिकाणी बी मध्ये ऑप्शन आहे बी मध्ये चूक आहे म्हणजे आपला बी उत्तर बरोबर आहे ते चूक आहे म्हणून बरोबर आहे का आपण ते कॉमन एरर्स पाहून राहलो आणि मग हा जो बेस आहे हा बेस तुम्हाला मिळतो कुठे इथे मिळतो समजलं ना असे जर प्रश्न तुम्हाला सोडवायचे असेल असे प्रश्न तुम्हाला आणि हेच सेम प्रश्न तुम्हाला पेपरला येतात मग या प्रश्नांचं नॉलेज पाहिजे असेल तर तुम्हाला आधी या गोष्टी समजून घ्याव्या लागतील या गोष्टी बघा खूप जास्त गरजेच्या आहे कारण बेसिक फॉर्म ऑफ व्हर्ब म्हणजे व्हर्बचं बेसिक जे रूप आहे गो कम पुट शू ठीक आहे रन प्ले सकाळी उठण्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि झोपल्यानंतर सुद्धा जे कामं करतो आपण त्या सर्वांना वर म्हणत असतो म्हणजे आपण सगळे उठतो दात घासतो ब्रश करतो चहा पितो आंघोळ करतो कॉलेजमध्ये जातो पुस्तक वाचतो बसतो खातो पितो मजा करतो जे असेल ते जगात सजीव किंवा निर्जीव सगळ्या ज्या कामं करतात जे क्रिया करतात त्या सगळ्यांना काही ना काही नाव ना आहे धावण्याला रन आहे चालण्याला वॉक आहे बसण्याला सीट आहे ठीक आहे ना झोपण्याला स्लीप आहे अनेक शब्द आहे जे आपल्यालाही माहीत नाही ठीक आहे मी जर तुम्हाला म्हटलं असं रागाने एकटक पाहणे सांगा कोणता शब्द आहे तुम्ही म्हणाल सर पाहणे म्हणजे वॉच माहीत आहे भा पण रागाने पाहणे म्हणजे माहीत नाही रागाने पाहणे म्हणजे ग्लेअर आता सांगा टकलावून पाहणे म्हणजे काय टकलावून पाहणे तुम्ही म्हणाल सर पाहणे म्हणजे माहीत आहे भा वॉच पण टकलावून पाहणे माहीत नाही ग्लेअर स्टेअर असे अनेक शब्द असतात जे आपल्याला पाठ करायचे असतात पेपरला येतात आणि त्या सगळ्यांचं मूळ आहे इथे वर्ब व्ही वन म्हणजे सगळ्यांचा मूळ रूप ठीक आहे गो कम प्ले कट इथे काहीही लागलं नाही आहे फक्त टू लागतो आणि म्हणून या ठिकाणी समजून घ्या फक्त टू जे लागते ते फक्त व्ही वनलाच लागते असं टू हा तर व्ही फोर आहे बघा ना व्ही फोर म्हणजे काय क्रियापदाला आय एन जी लागणे वर्ब प्लस आय एन जी लागणे गोईंग कमिंग प्लेईंग कटिंग स्टडिंग फ्लाईंग टीचिंग तर हा व्ही फोर आहे ज्याला आय एन लागलं बघा गोचं गोइंग झालं कमचं कमिंग झालं प्लेचं प्लेईंग झालं कटचं कटिंग झालं याला आय एन लागलं म्हणून तो व्ही फोर आहे हा व्ही फोर आहे ना मग या व्ही फोरला इथे व्ही फोर आहे म्हणून टू कधीही लागणार नाही समजलं का टू कधीही लागणार नाही आणि म्हणून या गोष्टी लक्षात ठेवा इथे वी फोर है इधे वी टू वी थ्री वी फोर वी फाइव इधे कभी ही टू लगना नहीं ठीक है आता वेट गो वेन्ट जाो इवेंट गो ऑन कम केम कम प्ले प्लेड प्लेड प्ले, 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 कट 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 स्टडी स्टडीड स्टडीड फ्लाइ फ्लाइट फ्लाइट टीच टॉट टॉट असंख्य शब्द हैं या सर्वांची व्हर्ब लिस्ट तुम्हाला मी दिलेली आहे आपल्या ॲपमधल्या ज्या फोल्डरमध्ये ते तुम्ही पहा वाचून घ्या व्यवस्थित हा व्ही वन व्ही टू व्ही थ्री याची जोडीच आहे तुम्हाला हे सर्व स्पेलिंगसुद्धा लक्षात ठेवायचे आहे गो वेंट गॉन आता हे तीन शब्द वेगवेगळे आहे म्हणून याला स्ट्रॉंग व्हर्ब म्हणतात पण कधी कधी कट 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 हे तीन शब्द सारखेच असतात याला वीक व्हर्ब म्हणतात आता हे ग्रामर कि म्हणा किंवा ग्रामर ज्यांनी पुस्तकं लिहिलेली आहे ले ले या लेखकांनी आपल्या ले पद्धतीने आपल्या मताने आपल्या बोरांना सोपं जाईल सांगण्यात असं त्यांनी त्यांच्या पद्धतीनं स्ट्रॉंग व्हर्ब वीक व्हर्ब या पद्धतीचे काही डेफिनेशन जोडलेले आहे पण त्या मूळ ग्रामरमध्ये नाही आहे ओके समजून घ्या आणि वी फोर म्हणजे काय तर क्रियापदाला आय एन जी लावणे गो गोईंग कमिंग प्लेईंग वगैरे ठीक आहे ना आता आहे बारी व्ही जी तर क्रियापदाला एस ई एस किंवा आय एस जर लागला असेल तर तो व्ही फाईव्ह ठरतो मग आता क्रियापदाला एस, एस किंवा एस लावा समजा बघा कुठे लावायचं असते एस एस किंवा आय एस समजा आपण जर म्हटलं असेल क्रियापद शेवटी सी एच आहे ओ आहे एस एच आहे एक्स आहे एस एस आहे ठीक आहे ना तर या सर्वांना तुम्हाला ई एस लावता येते जसं टीच म्हटलं टीच टीच म्हणजे बघा शेवटी सी एच आहे की नाही गो म्हटलं आहे की नाही गो ओ आहे इथे वॉश म्हटलं वॉश म्हणजे धुणे बघा एस एच आहे बरोबर आहे रिलॅक्स म्हटलं रिलॅक्स बघा एक्स आहे हा मिस आहे मिस किंवा बझ बझ आहे डबल झेड किंवा झेड जरी आलं तरी बघा या सर्वांना तुम्हाला ई एस लावता येते टीच तर काय करता येते टीचे गोच गोच करता येते वॉश वॉशेस रिलॅक्स रिलॅक्सेस मिस मिसेस बज बसेस तुम्हाला करता येते त्याला व्ही त्याला आपल्याला व्ही फाईव्ह म्हणता येते हे जे पिवळ्या अक्षरात दिलेलं आहे त्याला व्ही वन म्हणायचं म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप म्हणायचं आणि हा जो ई एस आहे याला व्ही फाईव्ह असं म्हणायचं व्ही फाईव्ह तो व्ही फाईव्ह आहे ओके मला गो व्ही वन गोझ व्ही फायू वॉश व्ही वन वॉशेस व्ही फायू रिलॅक्स व्ही वन रिलॅक्सेस व्ही फायू मिस व्ही वन मिसेस व्ही फायू बझ व्ही वन बजेस व्ही फायू असे अनेक शब्द आहेत जेव्हा आपण ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामर शिकतो एम पी एस सी साठी तेव्हा आपल्याला डिटेल अगदी एक एक ग्रामरचा जणू काही समुद्रच शिकवतो मी इथे मात्र टी सी एसमध्ये आपल्याला फार डीप जायचं नसते फार डीप शिकायचं नसते त्यांचे प्रश्न ज्या पद्धतचे असतात एक्झॅक्टली त्या पद्धतीने मी तुम्हाला इथे शिकवणार आहे म्हणून जेवढं शिकवतो तेवढंच लक्षात ठेवा जास्त खूप डीप गेलो ना आपलं कन्फ्युजन जास्त वाढेल ठीक आहे ना समजून घ्या आता आय एस केव्हा लावायचं आय एस तर आय एस लावण्याचे प्रकार कसे असतात शेवटी जर बघा शेवटी जर वाय असेल स्टडी आहे स्टडी आहे क्राय आहे फ्राय आहे फ्राय वायच आहे फक्त ठीक आहे ना फ्लाय आहे अनेक शब्द आहे ज्यांच्या शेवटी वाय ओके आणि वायच्या आधी कॉन्झनंट आहे बघा ना आता इथेच तुम्ही इथे शेवटी वाय तर आहेच पण वायच्या आधी कॉन्झनंट आहे इथे डी आला इथे आर आला इथे आर आला इथे एल आला मग अशा वेळेस काय करायचं तो वाय कापून टाकायचा स्टडीचं एस टी यू डी इतकं ठेवायचं वाय कापून टाकायचं आणि वायच्या ऐवजी आय लिहायचा आणि त्याला ई इयस लावायचा क्राय क्राय करताना सी आर लिहा वाय कापून टाका वायच्या ऐवजी आय लिहा आणि ई इयस लिहा फ्लाय फ्लाय म्हणा फ्लाय म्हणा काही पण म्हणू शकतो आपण तेव्हा एफ आर लिहायचं वाय नाही लिहायचं वायच्या ऐवजी आय लिहायचं आणि त्याला ई एस लावायचं फ्लाय एफ एल लिहायचं वाय नाही लिहायचं त्याच्या आधी त्याच्या ऐवजी आय लिहायचं आणि आय एस लिहायचं म्हणजे काय लिहिलं आपण स्टडी काय झाला व्ही वन स्टडीज काय झाला व्ही फाईव्ह म्हणजे तुम्हाला काय शिकायचं आहे बघा मित्रांनो तुम्हाला काय शिक आपण काय शिकून राहिलो आपण शिकून राहिलो व्ही फाइव करणे बघा तो व्ही फाइव करणे आपण शिकून राहिलो हां बघा गो तो गोज कम तो कम्स प्ले तो प्लेज कट तो कट स्टडीज फ्लाइज टीचेस ठीक आहे ना म्हणजे व्ही वनचं व्ही फाईव्ह करायचं हा इथे गो आहे इथे गोज झाला कम आहे कम्स झाला प्ले आहे प्लेज झाला कट आहे कट्स झाला स्टडी आहे स्टडीज झाला फ्लाय आहे फ्लाइज झाला टीच आहे टीचेस झाला असे असंख्य वर्ब शिकायचे आहे जे व्ही वन आणि व्ही फाईव्ह येते यामध्ये कसं असते पेपरला प्रश्न कसे येतात तेही बघ समजा जर पेपरला प्रश्न एखादा आला की शी कम हियर टू एन्जॉय दिवाली दिवाली विथ हर विथ हर ग्रँड पॅरेंट्स ग्रँड पेरेंट्स आता या ठिकाणी समजा असं वाक्य असलं इथे एक दोन तीन आणि जे आपण म्हटलं नो एरर याला आपण एक भाग दिला याला आपण दुसरा भाग म्हटला याला तिसरा आणि याला चौथा नो एरर। एक एकतर एक बी सी डी येणार किंवा वन टू थ्री फोर येणार काही पण येणार मेन गोष्ट कोणती आहे तुम्हाला हे वाक्य समजलं काय या गोष्टी महत्वाच्या आहे हे जर वाक्य तुम्हाला योग्य प्रकारे समजलं असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उत्तर शो सोडू शकता नाही तर जर तुमचा अभ्यास नसेल तुम्हाला यातलं त्याच्यातलं जनरल नॉलेजसुद्धा नसेल तर मग आंधळ्याला काय सगळं काढं ठीक आहे ना असं नाही झालं पाहिजे शी कम शी कम हिअर टू एन्जॉय बघा टू नंतर एन्जॉय व्ही लागलं आहे बरोबर आहे वाक्य बरोबर आहे दिवाळी विथ हर ग्रँड पॅरेंट्स ग्रँड पॅरेंटसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी टू uh, एन्जॉय साजरी करण्यासाठी मजा घेण्यासाठी दिवाळीचा ती इथे आलेली आहे मग चूक कुठे आहे चूक ती इथे येते ठीक आहे ना चूक आहे इथे एमध्ये एकतर या ठिकाणी जर हे सिम्पल प्रेझेंटेन्स या वाक्याचा अर्थ असता ती येते असा असता ती येते तर या ठिकाणी कम्स पाहिजे होतं व्ही फाईव्ह पाहिजे होतं आणि जर ती आली असं म्हटलं असतं आपण कारण शब्द दोन्ही सारखेच आहे ती आली म्हटलं असतं तर इथं केम पाहिजे होता म्हणजे हा पास्ट टेन्स गेला असता हा प्रेझेंटेन्स गेला असता सिम्पल प्रेझेंटेन्स पण ते कॉम नाही पाहिजे का कारण नियम आहे व्ही वन व्ही चा नियम आहे जेव्हा आपण शिकतो की या ठिकाणी बघा व्ही वन व्ही वन केव्हा लावायचं व्ही फाईव्ह केव्हा लावायचं याचीही टॅक्टिस आहे याचीही गो, याचीही गोष्ट आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये पाहू हे बेसिक नंबर एक आहे आपण बेसिक नंबर दोन म्हणजे गोष्टी पाहू की ए ग्रुप बी ग्रुप कसे असतात ए ग्रुप आणि बी ग्रुप यांचे सर्वांचे कर्ते कसे असतात ए ग्रुपला व्ही वन लागतो ला वी ग्रुपला व्ही फाईव्ह लागते मग ए ग्रुपमध्ये कोणते कोणते कर्ते आहेत बी ग्रुपमध्ये कोणते कोणते कर्ते आहेत त्यांच्या निगेटिव्हमध्ये इथे डू लागतं इथे डज लागतं हे केव्हा केव्हा लागतं हे जर आपल्याला संपूर्ण शिकायचं असेल तर हा कोर्स पूर्ण बघावा लागेल त्याच्याशिवाय मार्क मिळणार नाही आपल्याला आपल्याला मार्क्स हवे असतील पंचवीस पैकी पंचवीसही प्रश्न आपल्याला योग्य प्रकारे सोडवायचे असतील आणि पन्नास पैकी पन्नास मार्क्स या टी सी एसच्या इंग्लिशमध्ये घ्यायचे असतील तर अभ्यास प्रामाणिकपणे केलेला आवश्यक आहे करणे आवश्यक आहे ठीक आहे ना जर तुम्ही म्हटलं की बा आहे करून घेऊ आपल्याकडे आहे ना तो एक कोर्स आपल्याकडे आहे ना ते पुस्तक आहे ना पाहिलं ना आपण युट्यूबला शिकून घेतलं ना सगळं असं नसते मित्रांनो त्यांनी तुम्हाला पंचवीस पैकी वीस मार्क्स मिळून जाईल परंतु कॉम्पिटिशन इथे नाहीच आहे तुम्हाला जर वीस मार्क मिळाले तर, तर यू आर आउट ऑफ कॉम्पिटिशन तुम्हाला या ठिकाणी पंचवीस पैकी पंचवीसच मिळाले पाहिजे किंवा चोवीस मिळाले पाहिजे मराठी आणि इंग्लिशमध्ये सुद्धा तेव्हा तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये आहात असता हे समजून घ्या ठीक आहे चलो मग आता आपल्याला इथे कम नाही पाहिजे एकतर कम्स पाहिजे होता किंवा केम पाहिजे होता हा भाग झाला ग्रामरचा ह्या गोष्टीचा जा भाग झाला आणि म्हणून हे बेस आहे हा बेस आहे हा समजला नाही तर काहीही समजत नाही समजून घ्या ठीक आहे मग आता व्ही फाईव्ह पुन्हा आपण एस ई एस किंवा आय एस आपण समजा म्हटलं की एस पाहिला ओके एस पाहिला ई सॉरी ई एस पाहिला आय एस पाहिला मग एस, एस कधी तर हे दोन्ही नियम जिथे लागत नाही तिथे एस लावायचा समजा मी जर म्हटलं असेल प्ले प्ले व्ही फाईव्ह करा तर फक्त सरळ सरळ प्लेज होईल वाय आहे म्हणून काही ये आय एस लागणार नाही का कारण वाय तर आहेच पण वाय पूर्वी कॉन्झनंट नाही ना सोर आहे ए आहे हा आणि मग फक्त दोन्ही नियम लागत नाही म्हणून फक्त प्लेज लाव एस लावायचा असे अनेक नियम आहे मी तुम्हाला समजावून सांगेल सगळेच समोर व्ही वनचं वी फाईव्ह वी फोर कसं करायचं बघा रीडचं रीडिंग करा स्पीकचं स्पीकिंग केलं गोचं गोईंग केलं कमचं कमिंग केलं प्लेचं प्लेईंग केलं हे ठीक होतं पण इथे मात्र डबल एन डबल टी डबल टी डबल टी डबल टी, टी, टी का आला कारण इथे बघा ई हे ई आय व यू आहे स्वर आहे आणि म्हणून जेव्हा स्वर येतो जेव्हा आपण रन म्हणतो याचा व्ही फोर करताना तुम्हाला रनिंग असं नाही करावं लागत तो एन जो आहे ना तो रिपीट मारावा लागते याचं स्पेलिंग असं रनिंग लिहावं लागते हे करेक्ट आहे घ्या या ठिकाणी बघा व्ही वनचं व्ही फाईव्ह कसं वॉश तो बघा वॉशेस केला आपण केलं की नाही टीच आपण टीचेस केलं रिलॅक्स रिलॅक्स गोज गोच बज चज मिस मिसेस किसच किसेस मॅच मॅचेस केला आपण व्ही फाईव्ह का इथे आपण एस लावला इथे आपण बघा आई एस लावू आयई एस लावू स्टडी बघा शेवटी वाय आहे ना वाय बघा शेवटी वाय आहे वाय आहे पण वायच्या आधी काय आहे पी आहे एच आहे एल आहे आर आहे डी आहे हे सगळे कॉन्झनन्ट आहे हे सगळे व्यंजन आहे आणि म्हणून तुम्हाला तो वाय कॅन्सल करून त्याच्याऐवजी आई एस लिहावं लागलं हे समजून घ्या नीट समजून घ्या या गोष्टी महत्वाच्या आहे व्ही वन लावायचा की व्ही फाईव्ह लावायचा याच्यावर अनेक प्रश्न पेपरला येतात आणि कॉमन एरर्समध्ये जास्त येतात म्हणून ह्या गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे ठीक आहे ना थांबू आपण या ठिकाणी हा झाला बेस नंबर वन या ठिकाणी फक्त आपण काही गोष्टी पाहिल्या प्रश्न नाही बघितले तसंच आता बेसिक बेसिक नंबर टू लेक्चर बघू आपण ठीक आहे ना यामध्ये सुद्धा आपण काही प्रश्न नाही पाहणार आहोत फक्त ह्याच गोष्टी बेसिक पाहणार आहोत ज्या आपल्याला समोर शिकायच्या आहे त्याचंही हे बेसिक आहे त्याचंही हे फाउंडेशन आहे ठीक आहे आणि नंतर मग लेक्चर नंबर तीन पासून आपण शिकू सगळे प्रश्न पेपरला कसे येतात आणि त्या प्रश्नाला आपण चॅप्टर्सचा आधार देऊ ठीक आहे ना चॅप्टर वाईज टॉपिक वाईज तुम्हाला मी प्रश्न शिकवेल आणि ते प्रश्न पेपरला कसे येईल ते शिकवेल दुसरी गोष्ट जेव्हा आपण बारीक ब बघतो कॉमन एरर्स बघतो तेव्हा कॉमन सुद्धा चॅप्टर वाईज शिकवेल काही चॅप्टर वाईज शिकवेल टी सी एसची इंग्लिशची संपूर्ण तयारी आपण या कोर्समध्ये करू ठीक आहे ना एकदम एकदम डिटेलमध्ये करू पंचवीस पैकी पंचवीस प्रश्न आपल्याबरोबर राहिलेच पाहिजे असा आपण आग्रह धरू पन्नास पैकी पन्नास मार्क्स मिळालेच पाहिजे ठीक आहे इंग मराठीतसुद्धा आणि इंग्लिशमध्ये सुद्धा म्हणजेच जे शंभरपैकीचा पेप प्रश्न अस पेपर असतो त्यातले पन्नास मार्क्स आपल्या ए बी सी एज्युकेशन अकॅडमीमध्ये तुम्हाला मिळणार आहे फक्त प्रामाणिकपणे अभ्यास करायचा मेहनत करायची काहीही अडचणी आल्या तर व्हॉट्सअपला मॅसेज टाकायचा ऑफिसच्या सगळे मॅसेज माझ्यापर्यंत पोहोचतात मी सगळे मॅसेज वाचतो आणि ज्यांना आणि प्रत्येकांना रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो किंवा मग त्यांना ऑफिसमधून रिप्लाय मिळते ज्यांना मला वाटते म मी रिप्लाय दिलं पाहिजे त्यांना मी स्वतः रिप्लाय देतो किंवा माझ्याशी थेट बोलायचं असेल तर तुम्ही ऑफिसला रिक्वेस्ट टाकून माझ्यासोबत थेटसुद्धा बोलू शकता सगळ्या गोष्टी सारख्या आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळेल अजिबात काळजी करू नका आपली ऑफलाईन बॅच असो की ऑनलाईन बॅच असो माझं शिकवणं सगळं सारखंच असते जे ऑफलाईनला शिकवतो एक्झॅक्ट तेच आपण ऑनलाईनला शिकवतो ऑनलाईनचे फायदे वेगळे आहे ऑफलाईनचे फायदे वेगळे आहे ऑनलाईनचे फायदे असे आहे की आपण एक लेक्चर किती वेळा पाहू शकतो कधीही पाहू शकतो आपण समोर समोरचे लेक्चर्स बघताना मागच्या रे लेक्चर्सचा रेफरन्ससुद्धा घेऊ शकतो ठीक आहे ना आणि म्हणून जास्तीत जास्त महाराष्ट्रातली जास्तीत जास्त मुलं आपल्याकडे ऑनलाईनसाठी आहे आणि एका शहरातली अमृत शहरातली मुलं आपल्याकडे ऑफलाईनमध्ये आहे ठीक आहे फक्त फरक एवढाच आहे बाकी फरक माझ्या शिकवण्यामध्ये तुम्हाला तसूभरही दिसणार नाही म्हणून विश्वास ठेवा स्वतःवरसुद्धा आमच्या सुद्धा, आणि अभ्यास करा आणि नोकरीला लागा ठीक आहे थँक्यू